सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्स आपल्याला जो राबवायचा आहे, या ब्रिज कोर्सची महाराष्ट्रातले विदर्भातले 11 जिल्हे वगळता राहिलेल्या बाकीच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये 17 आणि 18 तारखेला आपल्याला त्याची जी पूर्वचाचणी आहे ती पूर्वचाचणी घ्यायची. त्या पूर्वचाचणीच्या प्रश्नपत्रिका देखील आपल्याला उपलब्ध झालेल्या आहे. याशिवाय पुनर्रचित ब्रिज कोर्स 2022-23 हा जो 30 दिवसाचा अभ्यासक्रम आहे, या 30 दिवसाच्या अभ्यासक्रमाच्या दिवसनिहाय प्रत्यक्षामध्ये त्याच्या पुस्तकदेखील PDF स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध झालेले आहे. हे कसे डाउनलोड करायचे याचं अभ्यासक्रमाचं पुस्तक आणि पुनर्रचित ब्रिज कोर्सच्या टेस्ट पूर्वचाचणीच्या प्रश्नपत्रिका हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळतील. तर बघूया मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण काय करूया, म्हणजे आपल्याला वेबसाईटवर जायला आपल्याला काही जणांना अडचणीचं येऊ शकतं, म्हणून काय करू आपण, सगळ्यात अगोदर बघा इथे मी लिंक दिलेली, ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देखील तुम्हाला देतो. या लिंकवर क्लिक करा, www.maac.in या वेबसाईटवर जा. या वेबसाईटवर आल्यानंतर बघा इथं आपल्याला सुरुवातीला दिसतं हे मोबाईलवरून करता येतं. हां, मोबाईलवरून आपल्याला पुनर्रचित ब्रिज कोर्स कसा डाउनलोड करायचा हे मी सांगत आहे. मुद्दा मोबाईलवरून हा व्हिडिओ बनवला त्याच्यासाठी. तर बघा इथं आपल्याला समोरच वर दिसतं आहे पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम 2022-23 ब्रिज कोर्स 2022-23 आणि इथे मित्रांनो विषय मराठी. बघा मराठीचं सगळ्यात अगोदर इथं अभ्यासक्रम आणि नंतर पूर्वचाचणी, खाली आलं गणित अभ्यासक्रम पूर्वचाचणी डाउनलोड करायचं. इथं क्लिक केलं की हे डाउनलोड होतं. इंग्रजी अभ्यासक्रम, त्यानंतर पूर्वचाचणी, विज्ञान, असे सगळे विषय, सामाजिक शास्त्र, सगळे विषय दिलेले आहे मित्रांनो. इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या विषयनीय सेतू अभ्यासक्रमाची देखीलच लवकर अपलोड केल्या जातील. आणि मित्रांनो बघा इथं आपण ज्यावेळेस हे याच्यावर क्लिक करू आणि डाउनलोड करू त्यावेळेस प्रत्यक्षामध्ये आपल्याला इथं हे पुस्तक आपल्याला उपलब्ध होतात. या स्वरूपामध्ये, ही PDF स्वरूपामध्ये आपल्याला इथं पुस्तकं उपलब्ध होतं. उदाहरणार्थ बघा 34 मराठी आपल्याला इथं दिसत आहे आणि या स्वरूपामध्ये इथं बघा सेतू अभ्यासक्रम पुनर्रचित 2022-23 आणि याच्यामध्ये मित्रांनो जे नियोजन दिलेलं आहे हे दिवसनिहाय नियोजन दिलेलं आहे. बघा दिवस, ह्या बघा दिवस 1, 2 तर शेवटी आपल्याला दिवस 29 आणि 30 या पद्धतीनं. आणि इथं खाली मग नंतर इथं जे दिलेलं आहे बघा, इथे याच्यामध्ये जे आपल्याला सुरुवातीला इथं हे दिलेलं आहे बघा, दिवस 1 या पद्धतीनं, 1 दिवस ह्या 1 दिवसामध्ये काय कृती आहे, अध्ययन निष्पत्ती कोणती आहे, त्यानंतर जे आपण म्हटलं होतं यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सक्षम बनूया, सराव करूया, कल्पक होऊया, या दृष्टीने प्रत्यक्षामध्ये इथं प्रत्येक दिवसाच्या मित्रांनो कृती दिलेली आहे. या पद्धतीनं आपण हा ब्रिज कोर्स डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर प्रत्यक्षात इथं ज्या चाचण्या दिलेल्या आहेत या चाचण्या डाउनलोड करून घ्या. आपल्या वेळेत चाचण्या घेऊया, वेळेत आपण अभ्यासक्रम पूर्ण करूया. ह्या चाचण्याचा रेकॉर्ड कसा ठेवायचा, त्याच्यासाठी कोणतेही प्रपत्र वापरायची, ते देखील तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देतो. आपण पुन्हा लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.